नमस्कार. आता आपण सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चिपळूण यांच्या कार्यालयामध्ये आहोत. आता दुपारचे 4 वाजले आहेत. म्हणजेच काय तर आता ही जेवणाची सुद्धा वेळ नाही आहे. अर्धा तासापूर्वी आम्ही इथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी कार्यालयाचा दरवाजा फक्त आम्हाला उघडा दिसला, परंतु आत पाहिला असता एकही कर्मचारी किंवा एकही अधिकारी या कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजेच हे कार्यालय बेवारस आहे की काय असा प्रश्न आपल्यासमोर पडलेला आहे. अर्ध्या तासामध्ये एकही व्यक्ती आलेली नाही. इथं महत्त्वाची कागदपत्र आहेत, महत्त्वाचे फाईल्स आहेत, मात्र सगळ्या खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत. एकही व्यक्ती या केबिनमध्ये असेल किंवा बाहेरच्या या जागेमध्ये कुठंच कुठल्या खुर्चीवरती एकही अधिकारी आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे नेमकं याचा अर्थ काय काढला जावा? या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला कोणाचा आधार, याला कोणाच्या जीवाची टाकून गेलेले आहेत इथले कर्मचारी, हाच मोठा प्रश्न आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे आम्हाला की अशा प्रकारे शासकीय कार्यालये आहेत ही बेवारसपणे टाकली जातात. इथली कागदपत्रं असतील कधी कधी गहाळ होतात आणि मग काही महत्त्वाचे जे विषय असतात ते अर्धवट राहतात. आणि म्हणूनच आपण या सगळ्याचं लक्ष वेधून घेतो आहे. सगळ्या खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत. तिथे कुठल्याही खोलीमध्ये आपण जर लोकांवर पाहिलं तर एकही कर्मचारी एकही अधिकारी आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला या सगळ्याचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. या जबाबदार व्यक्तीने आपण विचारलं पाहिजे की नेमकं ही गोष्ट काय आहे. जेवणाची वेळ म्हणावी तर जेवणाची वेळ अजिबात नाही, कारण समोर आपण पाहता 4:05 झालेले आहेत. म्हणजे जेवणाची सुद्धा ही वेळ नाही आहे. आणि जरी असेल तरी एक तरी कर्मचारी इथं शिल्लक पाहिजे, किमान पिऊन तरी असायला पाहिजे होता, तो पिऊन सुद्धा इथे नाही आहे. म्हणजेच इथे बेवारसपणे बेजबाबदारपणे या ठिकाणी या कार्यालयाचं कामकाज चालतं आहे असंच आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण पाहू शकता केबिनमध्ये सुद्धा कोणी नाही आहे. साहित्य निबंधक स्वतः बाहेर गेलेले असतील किंवा इथे ह्या खुर्च्या आपल्याला सगळ्या रिकाम्या दिसत आहेत. या ठिकाणी एकही कर्मचारी नाही आहे. या खोलीमध्ये देखील आम्ही डोकावून पाहिलं, तिथे सुद्धा कोण दिसत नाही आहे. म्हणजे आम्ही सुरुवातीला 15-20-25 मिनटं वाट पाहिली, मात्र तदनंतर सुद्धा कोण आलं नाही. पाहिल्यानंतर आम्ही या ठिकाणी या गोष्टीचं लक्ष प्रयत्न केला. आपण जी खोली पाहतोय त्या खोलीमध्ये सुद्धा कोणतरी असू शकतं असं वाटलं होतं, मात्र तिथे सुद्धा आपल्याला कोण दिसत नाही आहे. इथे सुद्धा महत्त्वाची कागदपत्र आपण पाहतोय. इथं फार मोठी काही महत्त्वाची कायदेशीर किंवा अनेक लोकांच्या विषयाशी निगडीत हे कागदपत्र असतील, मात्र तिथे सुद्धा कोण इथं व्यक्ती दिसत नाही. म्हणजेच काय तर याला नेमका वारस कोण, याची जबाबदारी कोणी स्वीकारायची, हाच प्रश्न आता सर्वसामान्यांसमोर आहे. आणि म्हणूनच आपण यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडं यांच्या वरिष्ठांकडे याची तक्रार करून नेमकं याचं इथं काय चाललं आहे ते आपण त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून द्या. या ठिकाणी आपण पाहताय की मान्य साहेब निबंधक साहेब यांना भेटीचे दिवस आहेत सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. आज शुक्रवार आहे, शुक्रवारचे 4 वाजलेले आहेत. इथे काही व्यक्ती साहेबाची भेट घेण्यासाठी या कार्यालयामध्ये आलेले आहेत. त्यांनी ज्या वेळेला पाहिलं की आज कोणच नाही आहे, त्यांनी जवळजवळ 20-25 मिनटं वाट पाहिल्यानंतर आम्हाला संपर्क केला. आम्ही येऊन पाहतोय की तीच परिस्थिती आहे. आम्हाला सुद्धा येऊन इथे किमान आता 20-25 मिनटं झालेली आहेत, मात्र अजूनही कोणी इथं आलेलं नाही आहे. म्हणजेच येणाऱ्या लोकांनी नेमकं कोणाशी संवाद साधावा, आपले जो काही विषय असेल तो कोणाशी मांडावा, आपल्या समस्या कोणाशी मांडावी, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे ह्या कार्यालयाची जी व्यवस्था आहे ती राम भरोशा आहे की काय, असा हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आहे. व्यक्ती आहेत ज्या या ऑफिसला या कार्यालयाला भेट देण्यासाठी आले होते, त्यांची काही समस्या होती ती सांगण्यासाठी आले होते. तुम्ही किती वाजता इथे आलात आणि आल्यानंतर इथे परिस्थिती काय होती? या ठिकाणी 3 मी इथे आलो. 3 आता मला वाटतं जवळजवळ 1 झाला आम्हाला. 3 आम्ही इथे 1 येऊन उभे आहोत. आम्ही आत्ता जाऊन बघून आलो, पण मॅडम आहेत की आपण बघूया, पण मॅडम या ठिकाणी नाही आहे. आतमध्ये केबिन आहे, त्या केबिनमध्ये सुद्धा आम्ही जाऊन आलो. त्या केबिनमध्ये एकही स्टाफ कुठला आम्हाला दिसत नाही आहे. आम्हाला असं वाटतं की आता हे सहाय्यक निबंधक जे ऑफिस आहे हे आता इथे काय गोडाऊनसारखं इथे या ठिकाणी टाकून दिलेले आहेत. आम्हाला एवढीच कळतं वाटतं या ठिकाणी बघा, समोर तिथे लिहिलं आहे की सोमवार, बुधवार, गुरुवार या ठिकाणी मॅडमला भेटण्याची वेळ आहे, शुक्रवार. मग हे जर महत्त्वाचे वार असतील तर त्या वारानंतर मॅडम मिळत असतील किंवा कुठलाही अधिकारी या ठिकाणी कुठलाही जर स्टाफ या ठिकाणी मिळत असेल तरी आम्हाला एक शोकांतिका वाटते. हे राम भरोशे जर असं ठेवत असतील तर कदाचित हे आम्हाला एवढीच खंत वाटते की या ठिकाणी कोणी अनोखे म्हणून जर आला आणि या महत्त्वाच्या फायली आहेत, महत्त्वाचे पेपर आहेत, हे महत्त्वाचे पेपर जर कोणी जर घेऊन गेलं तर याला जबाबदार कोण, हाच आमचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आलो आहे. 1 मला झाला, अजून कुठलाही स्टाफ या ठिकाणी दिसत नाही आहे, तेवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. ठीक आहे. आताच काही वेळापूर्वी क्षीरसागर मॅडम ज्या इथे लिपिकोणन आहेत आणि त्यांनी आमच्याशी संवाद साधला, त्यांना मी विचारलं की नेमकं काय कारण आहे की या ठिकाणी कोणीही कर्मचारी नाही आहे, हे बेवारसपणे हे कार्यालय का टाकले गेले. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या व्यथा सांगितल्या की मुळात या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्तीच होत नाही. 1-2 कर्मचाऱ्यांवरती हे ऑफिस चालतं, हे कार्यालय चालतं. त्या प्रांत मॅडमना भेटण्यासाठी गेल्या होत्या आणि म्हणून या कार्यालयामध्ये कोणीच नव्हतं आणि म्हणून
ही परिस्थिती आपण पाहिली की इथं बेवारसपणे राम भरोसे ह्या कार्यालयाचं कामकाज होतं आणि यामधून लोकांची कुचंबना होते, लोकांना या ठिकाणी थांबावं लागतंय आणि म्हणून शासनाची प्रशासनाची जी उदासीनता आहे ती याच्यातून स्पष्ट होते. का इथे नियुक्ती केली जात नाही नवीन कर्मचाऱ्यांची, का लोकांची कामं तत्परतेने व्हावं यासाठी का शासन किंवा प्रशासन काळजी घेत नाही, आणि म्हणूनच आपण पुन्हा एकदा या गोष्टीकडे लक्ष वेधून घेऊया की या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांची जेवढी संख्या आवश्यक आहे तेवढी या ठिकाणी भरती केली जावी जेणेकरून ही परिस्थिती उद्भवणार नाही, इथल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा अत्यंत मनमोकळेपणे काम करता येईल, यांच्यातून कुठल्या प्रकारचा दबाव येणार नाही, कामाचा तणाव येणार नाही आणि म्हणूनच याची नियुक्ती व्हावी लवकरात लवकर. या ठिकाणी ज्या जितक्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती व्हावी आणि इथला कारभार सुकरपणे चालावा, व्यवस्थितपणे चालावा एवढीच विनंती आहे. मी शाहिद खेरडकर, राजेश जाधवसह रत्नागिरी वन, धन्यवाद.